दालचिनीची तिखट गोड चव पदार्थामध्ये उतरल्यानंतर पदार्थ अधिक रुचकर लागतो. अशा वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचिनी नुसतीच पदार्थांचा चव वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठीही किती वरदान आहे हे पाहूया डॉक्टर सोनाली कोरहाल गुलांडे यांच्याकडून. चिनी हे टेस्टी, डेलिशियस, ॲरोमॅटिक आणि आपण हे फूडमध्ये जनरली वापरतो. हजारो वर्षापासून हे आपण वापरत आलेलो आहे, पण याच्यामध्ये हेल्दी बेनिफिट्स खूप लपलेले आहेत. ते आपण बघूयात काय आहेत ते. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचा कंटेंट आहे जे की खूप जास्त पॉवरफुल आहे आणि हे एका रिसर्चमध्ये प्रूव्हन देखील आहे. यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजसुद्धा बघण्यात येते. जसं की जे काही जॉईंट्स आहेत, जॉईंट्सवर सूज आलेली असते, जो दाह असतो म्हणजे अर्थातच पेन आपण म्हणतो त्याला, ते पेन आणि स्वेलिंग कमी करण्यासाठी मदत होते. जसं की रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये जॉईंट्सवर स्वेलिंग येणं, खूप जास्त पेन असतो, सिव्हिअर, मोबिलिटी कमी होते, त्यामध्ये याचा खूप जास्त बेनिफिट आहे. हार्टला देखील प्रोटेक्ट करण्यास ते मदत करतं. जसं की बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यास खूप फायदेमंद आहे आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास हे मदत करते. जसं की ज्यांचा बी पी हायर साईडला आहे यामध्ये सुद्धा याचा खूप चांगला रोल आहे. न्यूरोडिजनरेटिव्ह चेंजेस जे डिसीजेस आहेत, जसं की अल्झायमर डिसीज, पार्किन्सन्स डिसीज, या दोन्ही डिसीजमध्ये दालचिनीचा उपयोग आहे तो खूप सेफ मानला जातो. तुम्ही जरी रेग्युलर यूज करत असाल तुमच्या डाएटमध्ये तर हा उपयोग जो आहे तर तो सेफ आहे, त्यामुळे तुम्ही दालचिनीचा उपयोग केलाच पाहिजे. वेट लॉससाठी दालचिनी खूप उपयुक्त आहे. जसं की ते थर्मोजेनेसिस वाढवते. थर्मोजेनेसिस म्हणजे काय, तर हीट प्रोड्यूस करते ती बॉडीमध्ये. आपल्या हीट प्रोड्यूस झाली म्हणजे जे कॅलरीज आहेत ते कमी होते, कमी झालं की वेट लॉस होण्यास मदत होते. पर डे आपण दालचिनी 3 to 6 grams कंझ्युम करू शकतो. यामध्ये आता याचा मेडिसिनल यूज तुम्ही कसा करणार आहात, मेडिसिनल यूज करायचा आहे तर 2 inches दालचिनी चा तुकडा जो आहे तो रात्री 1 glass वॉटरमध्ये तुम्ही तो टाकायचा, रात्रभर तो भिजवत ठेवायचा आणि सकाळी उठून अनुशापोटी ते पाणी प्यायचं आहे. तर त्याचा बेनिफिट चांगल्या प्रकारे आपल्या शरीरावरती होणार आहे. जर सूज असेल, पेन असेल जॉईंट्सवर, तर त्याचा लेप तुम्ही लावू शकता. अजून रोजच्या वापरामध्ये तुम्ही चहामध्ये, ग्रीन टीमध्ये, कॉफीमध्ये त्याचं सेवन करू शकता. धन्यवाद.